मानवतेवर विश्वास असणाऱ्या सर्व राष्ट्रांनी दहशतवादाचा एकजुटीनं प्रतिकार करण्याचं पंतप्रधानांचं 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत आवाहन। हे युग युद्धाचं नाही, कोणत्याही समस्येचं निराकरण युद्धभूमीत असू शकत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली भूमिका। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लाओसचे पंतप्रधान सोनेक्स सिफांदोन यांच्यात द्विपक्षीय वार्ता। भारत लाओस दरम्यान सीमा शुल्क संरक्षण क्षेत्रासह 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या। देशातल्या ग्रामीण कुटुंबांच्या सरासरी मासिक उत्पन्नात 2016-17 ते 2021-22 या आर्थिक वर्षात 57% वाढ, नाबार्डच्या सर्वेक्षणाचे निरीक्षण। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची यशस्वी चाचणी, हवाई दलाच्या Sukhoi-30 विमानानं केलं यशस्वी उड्डाण, तर C-295 विमानाचं यशस्वी लँडिंग। समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाला मान्यता। नॉन क्रिमिलियरची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची विनंती केंद्र सरकारला करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रकलेची ओळख सांगणारी करघा ही मालिका तयार करण्याबाबत प्रसार भारती आणि वस्त्रोद्योग विभागादरम्यान सामंजस्य करार। राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था आणि राज्य सरकार यांच्यात आज ऑटोमेशन आणि रोबोटिक्स या क्षेत्रातला सामंजस्य करार। आणि शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त देशभरात आज नवमीचा उत्साह, अनेक मंदिरांमध्ये होमहवन आणि दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी।